हे बघा, गेल्या 8 महिन्यापासून नगर विकास खात्याने जालना नगरपालिकेला दमडीचे पैसे दिलेले नाही। मी काँग्रेसचा आमदार असून असे 11 आमदार आहे की ज्यांना त्यांच्या नगरपालिकेला पैसे दिलेले नाही। आम्ही आमच्या वरिष्ठ लोकांना आमची भावना सांगितलेली आहे। सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आम्ही भेटलो आणि आम्ही आमची मागणी म्हटली की नगर विकास खाते आम्हाला पैसे देत नाही, आपण आम्हाला उपलब्ध करून द्या यांना विनंती केली। आणि सन्माननीय मुख्यमंत्रीने तसं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि पुढं निश्चितही आम्हाला फंड भेटणार आहे। पालकमंत्री राष्ट्रवादीचे असताना आपलं राहणे होते का? नाही, तसं काही नाही। बघा, ही नगरपालिका माझी आणि मी आमदार आहे आणि आमदार या नात्याने मी नगर विकास खात्याकडे चक्रा मारतो आहे। आता पुढं बघू ना, पालकमंत्र्याला घेऊन जायचं तर पालकमंत्र्याला घेऊन जाऊ, तसं काही नाही। सर, नगर विकास खात्याकडून जो निधी येणं अपेक्षित होता तो थांबला गेला असं तुम्ही म्हणताय, हे बघा, त्यामुळे शहराची कोणती कामे आता सध्या रखडले प्रामुख्यानं? मी तुम्हाला सांगतो की 27 मार्चला एक GR आला, त्यात 29 करोड रुपये नगरपालिकाला आणि 6 करोड रुपये नगरपंचायतला आले होते। मग 2 दिवसानंतर हा पुन्हा GR आला आणि हा पैसे त्यांनी विड्रॉल केले। त्या विड्रॉल केल्यानंतर या पैशाचा विल्हेवाट त्यांनी कुठं लावला त्याबद्दल मी तर काहीच सांगू शकत नाही। पण आमच्या जे 4 नगरपालिकाला त्यांनी पैसे दिले, त्यांनी जे कॅन्सल केला ते आम्हाला पुन्हा पाहिजे अशी माझी मागणी आहे।